जय शिवराय मित्रांनो मी आकाश वाघ मराठ टक्के युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सिस्टर हॅपी बर्थडे हा व्हिडिओ एडिट केलेला आहे तर मित्रांनो अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ एडिट केलेला होता मित्रांनो तो तुम्ही पाहिलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते पाहू शकता तर मित्रांनो आजचा जी व्हिडिओ आहे ते आपण अलाईट मशीनने ॲप्लिकेशनमधून एडिट केलेला आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल वापरले आहे त्याची सर्व लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मॉटर फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो ते टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून टाका मी जे तुम्हाला ते व्हिडिओ तर डेमोमध्ये दाखवत असतो तर हे डेमो विडो मी इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो तर इस्टाग्रामची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवल्या जाते तसेच नवीन नव्यानं अप्लिकेशनची सेटिंग आणि मोबाईल सेटिंग शिकवल्या जाते त्याच्यासाठी मी सब्सक्राइब या चॅनेलला सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे व्हिडिओ कॉल तुम्हाला लागला असतात सबक्राईब त्यावर क्लिक घेऊन सुद्धा क्लिक करा आणि मित्रांनो व्हिडिओचा तुम्हाला समोर मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे डेमो जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा जर तुम्हाला आवडला नसेल तर डिसलाईक करू शकता आणि मित्रांनो आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा झाला तर मित्रांनो त्यासाठी मग कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करणे लाईक करणे आणि सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे त्यामुळे मित्रांनो हे सर्व करून टाका तर मित्रांनो पहिला आपला जो व्हिडिओचा डेमो आहे ते डेमो पोहून घेऊया आणि लगेच आपली व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला सुरुवात करून घेऊया रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करने का आराम लेने का एक तो बेसिक ट्रिक है एक तो लाइक और शेट ठोक दीजिए महाकाल का तो लाइक और शेट ठोक दीजिए

आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे इथे प्लस ऑप्शन पाहायला करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जी तीर पाय मिळेल ते तीरपर्यंत आपल्याला यायचं बा तिथपर्यंत आपल्याला जी तीर आहे म्हणजे आपलं सॉरी जे पहिले बिट्स आहे तिथपर्यंत यायच्या तिथपर्यंत आपली ही जी पेज आहे ती ती घेऊन घ्यायची आहे आता याची साईज आपण थोडी मोठी करून घेऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे थोडी साईज मोठी करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित सेंटरला इथे सेट करून आहे त्यानंतर प्लसवर क्लिक आहे इमेजन व्हिडिओ क्लिक आहे परत मित्रांनो मी तुम्हाला टेक्स्ट पेज दिलेलं आहे तर टेक्स्ट पेज आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे बाकी बाबा की ते लाडक्या बहिणीला हार्दिक शुभेच्छा हे आपल्याला इथे पहिले करून घ्यायचे आहे लाडक्या बहिणीला तर आपल्याला पहिले आपल्याला अशा प्रकारे लाडक्या बहिणीला घेऊन घ्यायचे आहे टेक्स पेंज आपल्याला बिट्सपर्यंत इथे घेऊन घ्यायचे आहे प्रकारे आणि मित्रांनो याची साईज आपण थोडी मोठी करून घेऊ शकतो किंवा असेच ठेवायचे तर मित्रांनो आपण असेच ठेवूया त्यानंतर परत प्लसवर क्लिक करायचे म्हणजे व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि जी दुसरी मी जी तुम्हाला दिलेली आहे तर ती पेंज आपल्याला इथे घेऊन घ्यायची बघा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ही पेंज आपल्याला इथे लिहून घ्यायची बघा इथपर्यंत आपल्याला ही लावून घ्यायचे आहे ते मित्रांनो आपण इथपर्यंत लावून घेऊया तर अशा प्रकारे लवून घ्यायचे आणि जे आपल्याला आहे मोवा ट्रान्सफरवर क्लिक करून आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे सेंटरला लावून घ्यायचे वा की ते व्यवस्थित सेंटरला लावून घ्यायचे आहे इथून पुढे तुम्हाला फोटो ॲड करायचा जसं प्लसवर क्लिक करायचे आहे आणि व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि तुमचे जे सिस्टरचे फोटो असतील ते फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे सध्याचे मित्रांनो मी हे तुम्हाला फोटो समजण्यासाठी हे फोटो इथे ॲड करत आहे ते मित्रांनो हे अश्विनचे फोटो मी इथे ॲड करून घेतो तेव्हा की ते आपल्याला अशा प्रकारे फोटो घ्यायचा आहे आणि जे समोरचा भाग आहे ते समजा आपल्याला ट्रेम करून टाकायचा आहे त्यानंतर परत आपला प्लसवर क्लिक इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि दुसरा फो फोटो घेऊन घ्यायचा आहे ते मित्रांनो हा मी एक दुसरा फोटो घेतलेला प्लसवर क्लिक करून आणि समज तीन ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आणि आणि समजा आपल्याला ट्रिम करून टाकायचा आहे तर मित्रांनो तुमचा फोटो तर व्यवस्थित सेट होत नसेल तर वरती तीन डाट पाहत त्यावर क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो इथे सेट करून घ्यायचे ते मित्रांनो एकदा मी सर्व फोटो सेट करून घेतो बघा मित्रांनो जे सिस्टरचे तुमचे फोटो असतील ते मित्रांनो ते अशा प्रकारे व्यवस्थित तिथे सेट करून आहे ते सेट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घ्यायचा आहे बॅग आल्यानंतर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन प्रेसिट लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून ते इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला टेक्स्पेंज इथे अशा प्रकारे इपिट ॲड करून दिलेलं आहे आणि दोन पोटला हे इपिट आहे ते ॲड करून घेतलेलं आहे तर पहिले जे टेक्स्ट पेज आहे तर जो क्लिक करायच्या खाली इपिट ऑप्शन प्रमाणात त्यावे क्लिक करून या सेटला तीन डॉक्टर प्रमाणात त्यावे क्लिक करून इपिट आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बॅग घ्यायच्या आणि आपल्या प्रोजेक्ट बन जायचं आहे आणि आपण जे टेक्स्ट पेंज इथे ॲड केलेलं आहे तर टेक्स्पेंजवर आपल्याला हा जी पिट आहे त्या अशा प्रकारे पेस्ट करून बाकी मी अशा प्रकारे पेस्ट करून टाकत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे टेक्स्ट पेन जे आपल्या सर्व ते सर्व पेन जर आपल्याला हा जे इपिक्ट आहे इथे पेस्ट करून टाकायचा टाकत आपल्याला तीन टेक्सपिनचे पाहून तीन टेक्स्ट पेन चे आपला हा इपेक्ट इथे पेस्ट करून टाकत आहे त्यानंतर आपल्याला बॅग घ्यायचा आहे परत प्रेसेट मध्ये जायचं आहे प्रिसेट मध्ये गेल्यानंतर दुसऱ्या फोटो मी इपिक घेतलेला आहे ते इपिका आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे ते मित्रांनो अशा प्रकार आपण कॉपी करून घेतलेला आहे परत आपल्याला प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे तर प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर सिंपल मित्रांनो आपला जो फोटो पाहायला मिळाले याच्यासमोर जे फोटोनं आपण इथे ॲड केलेला बघा अकरा सेकंदाच्या समोर तर मित्रांनो ते दो रहन दो रहन दो फोटोला आपला हायपिट पी पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तर मनोनोनं ज्या प्रकार मी तुम्हाला इफेक्ट इथे ॲड करायचं सांगितलं तशी तसं ती व्यवस्थित तिथे करून घ्या तर बघा की जो पहिला फोटो त्या फोटोला इथे इफिट ॲड करायचा आहे दुसऱ्या फोटोला ॲड करायचा नाही तिसऱ्या फोटोला आपल्याला इथे इफिक्ट ॲड करायचा आहे तर तशा प्रकारे तिसऱ्या फोटोला इफिट ॲड करायचा आहे आणि हा जो लहान फोटो पाहिजे या फोटोलासुद्धा आपल्याला हायपिट दे पेस्ट करून टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या जो समोरचा फोटो आहे ते फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटोला आपल्याला परत इथे इफिट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे परत एक फोटो सोडून द्यायचा आहे परत ते दुसरा फोटो पाहायला मिळतो तेव्हा क्लिक करायचा आहे आणि हा इपीटी अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा आणि जो लहान फोटो पाहायला मिळतो त्या फोटोला सुद्धा हा इपीट इथे पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे मित्रांनो इथे जी सर्व पपा याच्यासमोरचा फोटो सोडून परत दुसऱ्या फोटोला इथे वेट ॲड करून घ्यायचा बाकी अशा प्रकारे आपल्याला काय करायचं मी जशी तुम्हाला सांगितलं आहे तशी आपल्याला इपिट ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर परत आपल्याला प्रिसेट बन जायचं आहे प्रिसेटमध्ये गेल्यानंतर जो शेवटचा फोटो आहे त्या शेवटचा फोटो पीट आपला क्लिक करायचा आहे इपीटवर क्लिक करायचा आहे आणि तो इपीट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे परत आपल्याला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर सिम्पल मित्रांनो जे आता आपले फोटो राहिलेले आहे इफेक्ट द्यायचे त्या फोटोला आपल्याला हाय पी ते पेस्ट करून घ्यायचा बाकी हा जो फोटो पाहाय मिळेल त्या फोटो आपल्याला हा पीडी अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचं आहे परत मित्रांनो हे जे लहान साईजचा जे फोटो आहे त्याच्या समोर जे इफेक्ट फोटोवर राहिलेला आहे त्या फोटोवर आपल्याला हाय पीठेत अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित जे इफेक्ट आपण द्यायचे राहिलेले फोटोला त्या सर्व फोटोला आपल्याला हाय ते पेस्ट करून टाकायचं त्यानंतर मित्रांनो जिथपर्यंत आपण फोटो ॲड केलेले आहे तिथपर्यंत यायचे आहे परत प्लस ऑप्शन पामेल तेव्हा क्लिक करायचे इमेजन व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला ते एक पेंज दिलेले आहे परत ते पेंज ते ॲड करून घ्यायचे आहे बाकी लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ही पेंज पामेल ते प्लसवर क्लिक करून ते ॲड करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो ही जी पेन जी आहे आपल्याला खालच्या साईडला लावून घ्यायचं बाकी या साईडला आपण इथे लावून घेऊया याची साईज आपण थोडी कमी करून घेऊया तर बाकी मित्रांनो याची साईज आपण थोडी कमी करून घ्यायची आहे आणि ही जी आपल्याला या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे हे लावून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे आणि पूर्ण व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत यायचं आहे आणि पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपला स्टार्ट लिहायचं आहे स्टार्टनंतर प्लस ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करायचे मेन व्हिडिओ क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक जे फटाक्याचे इफेक्ट असतात ते इफेक्ट तुम्हाला मी दिलेले आहे ते इफेक्ट आपण इथे ॲड करून घेऊया तर बघा मित्रांनो ते इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारचा इफेक्ट पाहा मिळत तर हा इफेक्ट आपण इथे ॲड करून घ्यायचा भाग आहे अशा प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हे ॲड केल्यानंतर सिम्पल ती वरती तीन डॉट पाहत त्यावर क्लिक करून फिल् स्क्रीन करून घ्यायचं खाली बिल्डिंग बिल्डिंगवर ऑफिस ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून नो क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यानंतर सिंपल मित्रांनो तुम्हाला या साईटला तीन रेषा पाया मिळत असतील तिथे बघा तीन रेषा पाया मिळत असतील सिंपल त्या तीन रेषावर आपला लाँग प्रेस करायचा आहे हा जो टॅबलेट आहे त्या टॅबलेट आपल्याला खाली ओढून घ्यायचं म्हणजे जे आपण टेक्स इथं ॲड केलेलं आहे त्या टेक्सच्या खाली आपल्याला इथे घेऊन घ्यायचं बाकी हे जे टेक्स आपण घेतलेले आहे त्या टेक्सच्या खाली आपल्याला इथे घेऊन घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित टेक्सच्या खाली ते घेऊन घ्यायचे आणि जे समोरचे फोटो असतील त्याच्यासुद्धा खाली आपल्याला घेऊन घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे इथे घेऊन घ्यायचे आहे तुम्ही तर मित्रांनो अशा प्रकारे घेऊन घेतलेले आहे हा जो इपेक्ट आहे ते फक्त आपल्याला इथे जिथून आपले फोटो सुरू होत आहे तिथपर्यंत आपल्याला हा इपेक्ट इथे घेऊन घ्यायचा बघा की इथपर्यंत आपण हा इफेक्ट घ्यायचा आहे आणि जो समोरचा भाग आहे आपल्याला ट्रेम करून टाकायचा अशा प्रकारे तुम्ही तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तिथे तयार झालेला आहे त्यानंतर सिम्पल मित्रांनो आप आपण स्टार्टला येऊया प्लसवर क्लिक करायची व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला मी एक बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो ती बॉर्डर आपण इथे लगेच ॲड करून घेऊया बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ते बॉटर ते प्लसवर क्लिक करून ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे आणि पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे आहे आणि आपल्याला अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे आहे त्यानंतर परत आपला स्टार्टला यायचं आहे स्टार्टल्यानंतर प्लस ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायची इमेज व्हिडिओ क्लिक करायची आहे आणि तुम्ही तुमच्या चॅनलचा जो लोबो तयार केले असेल तर ते लोबो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो इथे ॲड करून घेतो तर मित्रांनो सिंपल मी एक साधा सिंपल लोबो तयार केलेला आहे तो लोबो मी इथे ॲड करून घेतो बा की अशा प्रकारे मी दहा हा लोबो तयार केलेला आहे तर प्लसवर क्लिक करून तो ॲड करून घेतो तर मित्रांनो बाकी जी साईज आहे ते आपल्याला मोहन ट्रान्सफॉर क्लिक करून अशा प्रकारे साईज इथे कमी करून घ्यायची आहे सॅमेजीस कमी करून घेतलेला अशा प्रकारे वरती आपल्याला एक कोणत्याही एका एक साईडला इथे लावून घ्यायचे आहे आणि मित्रांनो हा जो फो सॉरी मित्रांनो जे आपली टेम्पलेट आहे सॉरी मित्रांनो जे आपलं लोबो आहे ते लोबो आपला पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे त्यानंतर वरती शेअर ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करून खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला दिसू नका चला तर मित्रांनो आपण आता भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जैन जय महाराष्ट्र